तो मान राखला। तरी दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहे। युगेंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात असताना आता सुप्रिया सुळे सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद सुप्रिया सुळे या ठिकाणी घेत आहेत। सुप्रिया सुळे ज्या वेळेला बारामती लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारासाठी उतरलेल्या होत्या त्यावेळेला त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून होते ते म्हणजे युगेंद्र पवार। आणि युगेंद्र पवार आज ज्या वेळेला आपला स्वतःचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघाले त्यावेळेला त्यांच्यासोबत आहेत सुप्रिया सुळे। तरुण नेतृत्वांना संधी जी आहे ती पक्षाकडून दिली जाते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघाले। देवी देवतांचं दर्शन त्यांच्याकडून घेतलं जात आहे आणि यानंतर ते आपला उमेदवारी अर्ज भरतील। माहीम मधून अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत तर दुसरीकडे हाय प्रोफाईल लढत म्हणून ज्या मतदारसंघाकडे पाहिलं जातं तो म्हणजे बारामतीचा मतदारसंघ। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आता अमित ठाकरे जे आहेत ते पोहोचलेले आहेत। बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केल्यानंतर पुढे ते रवाना होतील। यावेळेला त्यांच्यासोबत त्यांची यंग ब्रिगेड कार्यकर्ते सुद्धा त्यांच्यासोबत आहेत। आतापर्यंत आपण अनेक उमेदवारांचं शक्तीप्रदर्शन पाहिलेलं आहे। कोणी रथामधून शक्तीप्रदर्शन केलेलं आहे, कोणी रॅली काढलेल्या आहेत, कोणी बाईक रॅली काढलेल्या आहेत, मात्र पदयात्रा काढत अमित ठाकरे यांच्याकडून यंग ब्रिगेडची ताकद जी आहे ती दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय। ड्रेस कोड सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि यंग ब्रिगेड अमित ठाकरे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेली आहे। तर दुसरीकडे दृश्य आपण पाहता युगेंद्र पवार बारामतीमधून अजितदादांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। युगेंद्र पवार सुद्धा अर्ज भरण्यासाठी आता घरातून निघालेले आहेत। देवी देवतांचं दर्शन सुद्धा त्यांच्याकडून घेतलं जात आहे। थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर आता देवतांचं दर्शन जे आहे ते युगेंद्र पवार यांच्याकडून घेतलं जात आहे। आजची पिढी ही कितीही पुढचा विचार करणारी असो, कितीही कार्यशील असो, तरी सुद्धा देवी देवतांपुढे नतमस्तक होत थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतरच शुभ कार्याला सुरुवात करते यावर अजूनही तरुण पिढीचा विश्वास आहे। कन्हेरीच्या मारुतीला आता युगेंद्र पवार यांच्याकडून नारळ वाढवण्यात आलेला आहे आणि देवांचे आशीर्वाद घेतल्यानंतर मारुतीचा आशीर्वाद घेतल्यानंतर पुढे ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रवाना होतील आणि यावेळेला त्यांच्याकडून मोठं शक्तीप्रदर्शन सुद्धा केलं जाणार आहे। बारामतीमधल्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे, देशाचं लक्ष लागलेलं आहे कारण या ठिकाणी काका विरुद्ध पुतण्या, अनुभवी उमेदवार विरुद्ध तरुण उमेदवार, नवखा उमेदवार अशी लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे। युगेंद्र पवार लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचाराच्या वेळेला सुप्रिया सुळे यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचारासाठी उतरलेले होते। प्रत्येक मतदारसंघ जो आहे तो त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यासोबत पिंजून काढलेला होता। संपूर्ण पवार कुटुंब जे आहे ते सुप्रिया सुळे यांच्यासोबत प्रचारासाठी उतरलेलं होतं आणि तेच चित्र आता सुद्धा पाहायला मिळत आहे। युगेंद्र पवार यांच्यासाठी संपूर्ण कुटुंब जे आहे ते प्रचारासाठी उतरत आहे। युगेंद्र पवार अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत तर अमित ठाकरे माहीममधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। माहीममधल्या मतदारसंघाकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। इथली लढत तिरंगी होणार की दुरंगी होणार हे पाहणं महत्वाचं असेल कारण सदा सरवणकर हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत, मात्र त्यांचा पुढे निर्णय काय होतो हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। अमित ठाकरे यांच्या विरोधात ठाकरेंचे महेश सावंत हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। महेश सावंत हे एकेकाळचे सदा सरवणकर यांचे खंदे समर्थक मानले जायचे, मात्र आता ते ठाकरे गटासोबत आहेत आणि त्यांच्याकडून ही निवडणूक जी आहे ती लढवली जाते। त्याच्यामुळे माहीममधलं चित्र नेमकं कसं असेल हे 23 तारखेला स्पष्ट होणार आहे। तरुण नेतृत्व म्हणून या दोन्ही उमेदवारांकडे, या दोन्ही तरुणांकडे पाहिलं जात आहे। अमित ठाकरे एकीकडे आपण पाहताय आणि युगेंद्र पवार पहिल्यांदाच, हे दोघंही पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। त्याच्यामुळे मतदारांचा कौल नेमका कुणाला असणार हे चित्र 23 तारखेला स्पष्ट होणार आहे। मात्र आताच्या घडीची दोन दृश्य जी आहेत ती अतिशय बोलकी म्हणावी लागतील। अमित ठाकरे कुठल्याही प्रकारचं शक्तीप्रदर्शन न करता अगदी साधेपणानं यंग ब्रिगेड सोबत आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पदयात्रा काढत आपल्या घरापासून निघालेले आहेत। आपला उमेदवारी अर्ज भरतील, मात्र यावेळेला त्यांच्यासोबत त्यांचं संपूर्ण कुटुंब असेल। अमित ठाकरे यांच्या मातोश्री शर्मिला ठाकरे यांच्याकडून प्रचाराला सुरुवात झालेली आहे। मुलासाठी त्या प्रचारासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। तर इकडे युगेंद्र पवार बारामतीमधून अजितदादांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। युगेंद्र पवार यांच्याकडून काही वेळापूर्वी कन्हेरीमधल्या हनुमानाच्या
मंदिरामध्ये नारळ वाढवण्यात आलेला आहे आणि यानंतर ते आता पुढे रवाना झालेले आहेत। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी त्यांच्यासोबत, कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळेला त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। ही दोन दृश्य अतिशय महत्त्वाची। राज्याचं पुढचं राजकारण नेमकं कसं असेल, दिशा नेमकी कशी असेल, या तरुण उमेदवारांना दिल्यानंतर या पक्षांचं राजकारण कसं असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल। मतदारांचा कौल नेमका कुणाला असेल हे 23 तारखेला चित्र स्पष्ट होणार आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर प्रत्येक पक्षामध्ये गटातटाचं राजकारण पाहायला मिळालेलं आहे। काँग्रेस त्याला फक्त अपवाद राहिलेली आहे। शिवसेनेमध्ये 2 गट पडले, राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडले आणि यानंतर गटातटाचं राजकारण सुरू झालं। इनकमिंग आउटगोईंग हे प्रत्येक पक्षामध्ये सुरू होतं। मनसे हा मराठी माणसाचा पक्ष म्हणून आतापर्यंत त्यांचं राजकारण राहिलेलं आहे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून स्वतःचे पुत्र अमित ठाकरे यांना पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलेलं आहे।